नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो ते म्हणजे आपल्या यूट्यूबचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे गौरी आगमनाविषयीची आणि मुहूर्ताची आज म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस वार आहे गुरुवार आणि आजचा दिवस म्हणजे काय तर गौरी आव्हानाचा तर जाणून घेऊया ग ही की गौरी आव्हानाचा मुहूर्त आजचा काय आहे आणि थोडीशी त्याबद्दलची नक्की कथा आणि माहिती विधी भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं आणि ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी एकत्र येतात आणि म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असं म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते असं म्हटलं जातं की तिलाही माहेरचं सुख मिळावं म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट घराघरातून आनंदाने उत्सवाच्या स्वरूपात केला जातो मात्र असं असलं ना तरी ती फार काळ गणपती बाप्पासारखी फार काळ मुक्कामाला येत नाही तर ती मुक्काम न करता फार काळ सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन पुन्हा आपल्या स्वगृही जाते याबद्दलच आपण जा आज सविस्तर माहिती घेऊया भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केलं जातं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण हा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने हे गौरी पूजन केलं जातं काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई म्हणून संबोधलं जातं तर काही ठिकाणी बहीण म्हणून सांगितलं जातं परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माताच आहे आणि म्हणूनच काही भागामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची सुद्धा त्याचसाठी पूजा केली जाते तर जाणून घेऊया की काय आहे बरं महत्व तर पद्मपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली असं मानलं जातं लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हातामध्ये मुद्रा दुसऱ्या हातामध्ये वर म्हणजे आशीर्वादाची मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होतं ती नेहमी कमळावर विराजमान असते तर पिंपळ हे तिचं निवासस्थान मानलं जा जातं तर ही आहे पद्मपुराणातली गोष्ट तर पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित झालेल्या पृथ्वीवरल्या स्त्रियांनी आपल्या आप पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचं शील रक्षण केलं होतं त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचं हे व्रत केलं जातं भाद्रपद महिन्यामध्ये गौरीच्या पूजेने दुःख दूर होतं दुर्दैव नाहीचं होतं दारिद्र्य दूर होतं आणि मनाची प्रसन्नता फार सुंदर होते गौरीच्या आवाहनाचा असा हा मुहूर्त असणाऱ्या आजच्या दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबर दुपारी चौदा वाजून सोळा मिनटं म्हणजे दोन वाजून सोळा मिनिटांनी सप्तमी सुरू होईल आणि त्यानंतर दुपारी तीन पंचेचाळीसपर्यंत पर्यंत गौरीला आपण घरी आणून आसनस्थ करू शकतो म्हणजे आसनस्थ करण्याची वेळ ज्येष्ठा गौरीपूजनची तिथी जी आहे ती बावीस सप्टेंबर ज्येष्ठा गौरीपूजन मुहूर्त असणारे दुपारी बाराच्या आधी गौरीपूजन करून गौरीला नैवेद्य दाखवण्याचं आहे तर ज्येष्ठा गौरी विसर्जनाची तिथी असणारे तेवीस सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा मुहूर्त सकाळी नऊ ते दुपारी दोन छप्पन्न म्हणजे जवळजवळ तीन वाजेपर्यंत असणार आहे तर मंडळी ही होती थोडक्यात परंतु अतिशय महत्वाची गौरी आव्हानाबद्दलची माहिती पुराणाबद्दलची माहिती आणि मुहूर्ताची माहिती मंडळी आपण भाद्रपद महिन्यातल्या गणपतीचा उत्सव कसा साजरा करावा कोणते मंत्र म्हणावेत याबद्दलचे काही व्हिडिओ जे केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक ना खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते सुद्धा पहा म्हणजे ह्या गणरायाच्या उत्साहामध्ये अजून आपल्याला चांगली भर पाडायला मदत होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा कळावे ओबाय असावा धन्यवाद